आता पाहूयात पुढची बातमी महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लोणावळ्या जवळील आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात आहे भल्या पहाटेपासून देवीचं आणि घाटाचं दर्शन घेण्याकरिता स्थानिकांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केल्यानं गडाचा परिसर भाविकांनी गजबजला होता मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सपत्नीक देवीचा अभिषेक केल्यानंतर सकाळी साडेसात वाजता देवीचा घट बसवण्यात आलाय नवरात्र उत्सवातील देवीचं मनोहारी रूप आणि घटाच्या माळेचं दर्शन घेण्याकरिता भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती पुरोहितांच्या उपस्थितीमध्ये गडावर नवचंडी पाठाचं पठण करण्यात आलंय नवरात्रीचे नऊ नौ दिवस गडावर दर्शनाकरिता भाविकांची गर्दी होणार आहे याकरिता प्रशासकीय पातळीवर तयारी करण्यात आली असून भाविकांना सुलभतेनं दर्शन मिळावं यासाठी प्रशासकीय समिती आणि ग्रामीण पोलिसांच्या वतीनं सुरक्षेच्या कारणास्तव तयारी करण्यात आली आहे